सरळ व्याज किती कॉपी झाली सांग, सरळ व्याज किती कॉपी झाली आज? आठ झाले का? ठीक आहे चालेल. पुढचं काय नाही, प्रकार क्रमांक नऊ, सरळ व्याज क्वेश्चन पहिला घ्या, सरळ व्याज प्रकार क्रमांक नऊ त्याचा प्रकार क्वेश्चन पहिला घ्या. एका रकमेचे सरळ व्याज हे मुद्दलाच्या चार छेद नऊ पट आहे. एका रकमेचे सरळ व्याज हे मुद्दलाच्या चार छेद नऊ पट आहे. जर मुदत आणि दर समान असेल, जर मुदत आणि दर समान असेल तर दर किती, तर दर किती असा क्वेश्चन. बघा मी क्वेश्चन रिपीट करतोय. एका रकमेचे सरळ व्याज, कोणतं व्याज? सरळ व्याज. मुद्दलाच्या चार छेद नऊ पट आहे. मुद्दलाचे किती पट आहे? चार छेद नऊ पट आहे. आणि जर मुदत आणि दर समान असेल तर दर किती? मुदत आणि दर काय असेल? समान असेल तर दर किती? त्याचं सिंपल सूत्र बघा. दर बरोबर कंसामध्ये पट गुणिले शंभर, पट गुणिले शंभर. आणि तुम्हाला इथं माहिती आहे पट ही चार छेद नऊ पट दिली. किती दिली पट? चार छेद नऊ. दिसत आहे पट चार छेद नऊ. किती आहे? बघा तुमची पट ही तर चार छेदी नऊ. फक्त सूत्रामध्ये किंमत भरायची आहे. दर बरोबर करणीमध्ये चार छेदी नऊ गुणिले शंभर, चार छेदी नऊ गुणिले शंभर. आता बघा या चार छेद नऊचा बाहेर पडे दोन छेदी तीन, दोन छेदी तीन मध्ये गुणिले शंभरचा बाहेर किती पडे? दहा. शंभरचा बाहेर किती पडे? दहा. अरे या चार छेद नऊचा बाहेर किती पडणार? दोनचं वर्गमूळ, चारचं वर्गमूळ दोन, नऊचं वर्गमूळ तीन. म्हणजे शंभरचा बाहेर किती पडणार? दहा पडणार. ओके आता नेक्स्ट यांचं काय क्वेश्चन करायचं. दहा गुणे वीस, वीस छेदी तीन, तीन एक तीन तीन पाच आहे पंधरा, तीन सत अठरा. किती बाकी उरली? दोन बाकी उरली. किती बाकी उरली? दोन. ती इथं ठेवायची आणि ती खाली यायचे. सहा पूर्णांक दोन छेदी तीन टक्के हा काय झाला? व्याजाचा दर. त्यांनी सांगितलंय दर आणि मुदत समान आहे तर हीच तुमची काय असणार आहे? मुदत असणार आहे. हीच काय असणार आहे? मुदत. लिहा दर समान असेल प्रकार दहावा. त्याच्यामध्ये पहिला क्वेश्चन घ्यायचा प्रकार दहाव्यामध्ये.
एका व्यक्तीने काही रक्कम ही दशादशे एका व्यक्तीने काही रक्कम ही दशादशे तीन वर्षासाठी 4% दराने चार वर्षासाठी ही 2% दराने चार वर्षासाठी 2% दराने आणि शेवटच्या 2 वर्षासाठी पांच टक्के दराने व्याजाने दिली तर त्या व्यक्तीला एकूण सरळ व्याज तर ती रक्कम कोणती आता याच्यामध्ये बघा पुस्तकाने शॉर्ट ट्रिक्स तुम्हाला 2 मिनिटं वाचून दाखवतो मी आपण हे उदाहरण शॉर्ट ट्रिक्सनी नाही आहे ना हे उदाहरण आपण कॉमन मेथडने घेणार याची शॉर्ट ट्रिक्स वाकाय सरांनी पूर्ण आपण डिस्कशन करू नका आता अरे याचं उत्तर 6000 येतं का त्याचं व्याज 42000 भेटलंय किती आलं व्याज म्हणजे रक्कम 6000 कसं येऊ शकते येतो व्याज जर 42000 येतोय रक्कम 6000 येऊ शकत नाही रक्कम सांगितली ना ती रक्कम व्याजाने किती आधार दिली बघा याची शॉर्ट ट्रिक्स पुस्तकामध्ये ए ऐका एक मिनिट सर कोणी बोलू नका याची शॉर्ट ट्रिक्स पुस्तकात काय दिली आहे व्याज गुणिले 100 भागिले पहिला दर गुणिले पहिलं वर्ष अधिक दुसरा दर गुणिले दुसरं वर्ष अधिक तिसरा दर गुणिले तिसरा वर्ष अधिक जर पुढे चौथा दर असेल अधिक चौथा वर्ष असेल म्हणजे जितके दर आणि तितके वर्ष त्यांचा गुणाकाराची काय घ्यायची प्लस घ्यायची मग तुम्हाला मी सिंपल शॉर्ट ट्रिक सांगतोय उदाहरण सॉल्व करण्याची ती अशी बघा एका व्यक्तीने 3 वर्षासाठी 4% दर दिली अरे सूत्र काय गरज नाही बघा लय सोपं उत्तर आहे 3 वर्षासाठी 4% दर दिली म्हणजे मला सांगा त्या व्यक्तीला त्या पहिल्या व्यक्तीने 3 वर्षासाठी दिली नंतर 4 वर्षासाठी दिली नंतर 2 वर्षासाठी व्याजाने दिली तिला पहिल्यांदा 3 वर्षासाठी 4% दराने दिली म्हणजे तिला 1 वर्षामध्ये 4% व्याज भेटणार आहे किती टक्के व्याज भेटणार आहे 4% तर 3 वर्षामध्ये किती टक्के व्याज भेटणार आहे 4 × 12 व्याज भेटणार किती टक्के व्याज भेटणार आहे 12% नंतर बघा पुढच्या 4 वर्षासाठी 2% दराने दिली म्हणजे किती टक्के व्याज भेटणार आहे 8% भेटणार 4 × 8 हे कसं काढणार 4 × 2 किती होणार ते 8% हे कसं काढलं 3 × 4 किती झालं एकूण 12% म्हणजे इथं त्याला 12% व्याज भेटलं रकमेच्या इथे किती भेटलं 8% भेटलं इथं 2 वर्षासाठी 5% दराने दिली म्हणजे किती होणार 2 × 5 किती झाले 10% व्याज झालं किती झालं 10% तर मला सांगा त्या व्यक्तीला एकूण व्याज किती भेटलं 12, 8 आणि 10 तिघांची बेरीज 12, 8 आणि 10 किती भेटलं एकूण 30% व्याज भेटलं आणि उदाहरण त्याला सांगितलंय त्या व्यक्तीला एकूण सरळ व्याज 42000 भेटलं म्हणजे हे 30% व्याज म्हणजेच हे 42000 रुपये व्याज 30% व्याज म्हणजे 42000 रुपये व्याज आपली मुद्दल काय असते नेहमी 100% असते मुद्दल काय असते नेहमी 100% म्हणजे मुद्दल ठीक आहे म्हणजे आपण 100% साठी
एक्स रुपये, 100% साठी एक्स रुपये, क्रॉस गुणाकार करा 30 गुणिले एक्स आणि 42 गुणिले 100 करा, 30 गुणिले एक्स, 30 गुणिले एक्स आणि 42000 गुणिले 100, हा 30 गुणिले इकडून काय होईल भागिले एक्स बरोबर 42000 गुणिले 100 भागिले 30। चला कॅल्क्युलेटर काढतेला आता 00 गेला, 3 × 3 किती बाकी उरली, 3 × 3 चार मधून किती गेले, आता 3 ने 4 ला भाग द्यायचा, बरं 4 ला भाग, 3 × 3 किती बाकी उरली 1, ती 1 बाकी पुढे ठेवायची, पुढे जो भाग करणार तो बक्या ठेवला, किती बाकी ठेवली पुढे झाले 12, 3 × 4 गेला पूर्ण भाग, हे पुढे किती शून्य राहिले 2 0, कारण हा 0 आपण ऑलरेडी कट केला, 2 0 म्हणजे बरोबर एक्स बरोबर 1400 हा पुढचा गुणिले 100 आणि 100 ने गुणताना आपण किती शून्य वाढवतो 2 0 2 0 वाढणार 1 40000, ही आपली काय आली मुद्दल आली, उत्तर पुस्तकामध्ये पण 1 40000 रुपये मुद्दल हेच उत्तर आहे, समजलाय गणित आहे बाबू, याला शॉर्ट ट्रिक्स काही गरज नाही, एकदम सिंपल आहे।